आता मला नाही तर माझ्या बायकोला तिकीट द्या, बायकोला नाही तर शाळेला द्या, शाळाच नाही भेटला तर मग त्यांना द्या, हे लफडे बंद। बावनकुळे साहेब हे बिलकुल करू नका। पण एखाद्याच्या मुलाला जनतेने म्हटलं तिकीट द्या तर त्याला जरूर द्या, पण त्याच्या आई वडिलाच्या म्हणण्याकरता नाही द्यायचं। आणि म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवनपट जो होता, ऑटो रिक्षा ड्रायव्हर, तिथून त्यांनी जीवनाची सुरुवात केली। बाकीचे ते सांगत नाही, बायको पण त्यांनी पळवून आणली। तुम्हाला माहिती नसेल, त्यांची बायको कुणबी समाजाची आणि ते तेली समाजाची। ते त्यांनी कसं केलं ते तुम्हाला एकट्याच सांगतील। पण ते आता तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचं आहे सिक्रेट। पण ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये। तर बावनकुळे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होतं। त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, त्यांच्या घरी मी अनेक वेळा गेलो आहे। गरिबीची परिस्थिती होती। आणि ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने जेव्हा कोराडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन घेतली, आज ज्यांचं घर आहे ती जागा त्यांना मिळत नव्हती, पैसे मिळत नव्हते, त्यात काही राजकीय अडचणी उभ्या झाल्या होत्या। त्यावेळी मुंडे साहेब मंत्री होते, त्यांनी आदेश देऊनही पण कुठं ना कुठं गडबड व्हायची। मग एकदा मुंडे साहेबांकडे बसलो, बऱ्याच भानगडी झाल्या आणि शेवटी त्यांना त्या अधिकाराचं जो मुआवजा होता तोही मिळाला आणि जागाही मिळाली। तिथून त्यांनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं, प्रकल्पग्रस्तांकरता आंदोलन सुरू केलं। त्यावेळी भारतीय जनता पार्टीतली जिल्ह्यातली स्थिती चांगली नव्हती। आता ज्या आकरेंचं नाव घेतलं बावनकुळेंनी, त्यांनी खूप मेहनत केली कामठी मतदारसंघात आणि त्यांनी घड्याळं वाटली घराघरात कमळाच्या फुलाची। आणि त्यावेळी देवराव रडके, यादवराव भोयर आमदार होते। आणि या सगळ्या काळामध्ये या कठीण मतदारसंघामध्ये त्यानंतर जशी 40,000 मतं आकरेंनी घेतली, त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद सदस्य झाले। त्यांनी जिल्हा परिषदमध्ये चांगलं काम केलं आणि स्वतःच्या कार्य आणि कर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघाचा भक्कम पाया मजबूत केला। आज जर कामठी मतदारसंघ मजबूत असेल किंवा नागपूर जिल्ह्याचं काम आपलं मजबूत झालं असेल, तर याचा सिंहाचा वाटा चंद्रशेखर बावनकुळेंचा होता।